हॅलो, नमस्कार. मी सिद्धी सोनटक्के. एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण भेटणार आहोत कलर्स मराठी या वाहिनीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेमधले स्वामींना, म्हणजेच अक्षय मुडावदकर यांना. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं मनापासून स्वागत. एबीपी माझाचे खूप 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 आभार, धन्यवाद की आज त्यांनी मला ते आमंत्रित केलं आणि तुम्हाला सगळ्यांशी गप्पा आणि संधी दिली. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. थँक्यू सो मच सर. आणि तुम्ही आग्रहाला मान देऊन लाईव्ह आलात. प्रेक्षकांसोबत आपण छान गप्पा मारणार आहोत. आणि नुकतं जय जय स्वामी समर्थ या मालिकेचा 650 टप्पा पूर्ण झाला आहे, त्यामुळे एकंदरीत सेट वरचा काय अनुभव आहे, आतापर्यंतचा प्रवास कसा होता? नाही, तेच मी सगळ्यात आधी सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आतापर्यंत मालिकेला आम्हा कलाकारांना भरभरून प्रेम दिलं आणि फक्त त्याच प्रेमामुळे आता लवकरच मालिकेचे 650 भाग पूर्ण होत आहेत. आणि मी म्हणेन की याच्यामुळे सगळ्यात मोठा वाटा हा प्रेक्षकांचा आहे. व्हेरी मच. आणि छान वाटतं की आज मालिकेचं म्हणण्यापेक्षा स्वामींचे चरित्र आज आम्ही प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात. तर त्या प्रवासाला आज आम्ही ह्या टप्प्यावर येऊन पोहोचले. 650 भाग पूर्ण झालेत आणि मी म्हणेन की आताही कुठे सुरुवात आहे, अजून तर बराच प्रवास बाकी आहे. तर जर का प्रेक्षकांचं प्रेम असंच कायम आमच्यासोबत असेल तर हा प्रवास असाच पुढे सुरू राहील. हो, नक्कीच अक्षय सर. पण एकंदरीत प्रेक्षकांचे पण कमेंट येत आहेत, श्री स्वामी समर्थ तुम्ही खूप छान रोल प्ले करतायत, अशी देखील कमेंट आहे तुम्हाला. नाही, थँक्यू. मी तेच म्हणलं की प्रेक्षकांचं प्रेम आहे हे आणि फक्त त्याच प्रेमामुळे आज हे सगळं घडू शकतंय. तर पुन्हा एकदा म्हणजे मी तुमच्या थ्रू प्रेक्षकांना त्यांचे मनापासून आभार मानतो. येस सर. पण मालिकेमध्ये काम करताना कधीतरी काय अनुभव आलाय का, स्वामींची प्रचिती आली आहे का? ते खरं तर काय ना, असे बरेच अनुभव असतात. म्हणजे प्रचिती म्हणा तर स्पेसिफिक सांगणं फार अवघड आहे, कारण एकतर प्रत्येक क्षणाला मी तर म्हणेन की तुम्हाला काही ना काही इंडिकेशन असतात किंवा काही तुम्हाला त्या गोष्टी जाणवतात. आणि मी नेहमी म्हणजे हेच म्हणतो की मला जर कोणी हे विचारलं तर मी सगळ्यात माझं पहिलं उत्तर हेच असतं की खरं तर आज स्वामींची भूमिका करायला मिळणं, मी म्हणतो की ही सगळ्यात मोठी प्रचिती आहे. खरं तर म्हणजे काही ध्यानीमध्ये पण नसताना आणि कल्पना पण नसताना अचानक तुम्हाला त्या भूमिकेकरता विचारलं जाणं, ती भूमिका तुमच्या पदरी पडणं, ती प्रेक्षकांना आवडणं आणि प्रेक्षकांचं इतकं प्रचंड प्रेम मिळणं, मी म्हणतो की ही आलेली सगळ्यात मोठी प्रचिती आहे. याहून मोठं अजून काय असेल? म्हणजे एखाद्या कलाकाराच्या करिअरची सुरुवात अशा एका भूमिकेने होणं आणि ती स्वामींच्या भूमिकेने होणं, म्हणजे याहून मोठी प्रचिती अजून काय असेल? तर स्वामी समर्थ मालिकेमध्ये तुम्हाला काम कसं मिळालं किंवा या मालिकेमध्ये काम करण्याआधी तुम्ही काय करत होतात हे आपल्या प्रेक्षकांना नक्की सांगा. आणि खरं तर या मालिकेत रोल कसा मिळाला आणि आधी कसे होतात आणि आता मालिका करताना स्वभावामध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टी काही शिकायला मिळाल्या हे पण ऐकायला आवडेल. नाही, नक्कीच. मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की काही ध्यानीमध्ये पण नव्हतं आणि कल्पना पण नव्हती खरं तर की स्वामींवर मालिका सुरू होणार आहे किंवा मालिकेकरता काही ऑडिशन सुरू आहे, तुम्हाला कल्पना पण नव्हती. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 2020 आधी म्हणजे मधला एक वर्ष वगैरे स्पॅन होता, तिकडे सगळी कामं जवळपास बंद होती, सगळंच बंद होत. आणि खरं तर आता कुठे परत सुरुवात करायची या उद्देशाने प्रयत्न सुरू होते. आणि अचानक एक दिवस संध्याकाळी फोन आला आणि समोरून जी व्यक्ती होती त्यांनी सांगितलं की आम्ही अशी अशी मालिका करत आहोत स्वामींवर, तर तुम्ही स्वामींची भूमिका कराल का? म्हणजे खरं तर हे ऐकल्यावर सगळ्यात पहिले अंगावर काटा होता. कारण काय आहे की योगायोग म्हणा नशीब म्हणा की आमच्या घरात म्हणजे अगदी आजोबांपासून स्वामींचं करतात, तर ज्यांना मी लहानपणापासून घरात पाहत आलोय, तर अचानक मला तीच भूमिका करायला विचारणं हे खरं माझ्याकरता फार शॉकिंग आणि सरप्राइझिंग होतं. खरंच अंगावर काटा होता. आणि पण ऑफकोर्स त्यात दुमत नव्हतं हो किंवा नाही, करणं हे फायनल होतं. म्हणलं का नाही, म्हणलं नक्की मला आवडेल करायला. आणि मग पुढची प्रोसेस सुरू झाली, मग ऑडिशन झाल्या आणि पुढची प्रोसेस होत आणि फायनली हा शिक्का मोर्तब झाला की ही भूमिका मी करतोय आणि ती भूमिका माझ्या पदरात पडली. आणि खूप इतकं छान वाटतं, म्हणजे मी नेहमी म्हणतो की मी स्वतःला फार भाग्यवान समजतो या गोष्टी करता की हा एक मेक्सिकनचा आशीर्वाद म्हणेल, प्रसाद म्हणेल, याच ती भूमिका मला करायला मिळते. सो खूपच छान वाटत. येस, म्हणजे स्वामींचा आशीर्वाद पाठीशी आणि तुम्हाला ही भूमिका मिळाली हे म्हणायला हरकत नाहीये. पण अक्षय सर, जेव्हा तुम्ही लोकांमध्ये जाता
ऍज अ नॉर्मल जातं, तेव्हा तिकडचा काय एकत्रित अनुभव असतो तुम्हाला? म्हणजे प्रेक्षकांचा प्रतिसाद मी सांगू शकत नाही शब्दात. बऱ्याचदा असं होतं की कोणी भेटलं की सगळ्यात आधी तर त्यांच्या डोळ्यात अश्रू असतात बऱ्याचदा. म्हणजे अगदी बाकीचं काय आजची गोष्ट सांगतो, मी आज सकाळी पण आता बाहेर गेलो होतो आणि बाहेरही मला काही प्रेक्षक किंवा बाहेर भेटले तर बघता क्षणी खरं त्यांच्या डोळ्यात अश्रू असतात बऱ्याचदा. आणि मी नेहमी हेच म्हणतो की ते अश्रू किंवा तो आनंद किंवा ते प्रेम हे माझ्याकरता नसून हे स्वामींकरता आहे. की आज हे स्वामींबद्दल जर हे प्रेम आहे जो आदर आहे आणि फक्त त्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे काही काही तर छोटे छोटे किस्से इतके छान म्हणजे हे होतात ना. मी लहान मुलं तिथे सगळे जे मी नेहमी सांगतो की आज आमच्या मालिकेचा 50% प्रेक्षक वर्ग हे सगळी लहान मुले, म्हणजे अगदी 8-10 वर्षांची मुलं. मागे मी एका कार्यक्रमानिमित्त जरा सोलापूरला होतो तर तिकडे मी सगळे ब्रेकफास्ट करत असताना त्या एक ताई शेजारी बसल्या होत्या. त्या म्हणाल्या की तुमचा ब्रेकफास्ट झाला म्हणे की माझा एक मुलगा आहे 4 वर्षांचा तर त्याच्याशी प्लीज बोलाल का म्हणून. म्हणाल नक्की का नाही. तर ब्रेकफास्ट झाला मग त्यांनी त्या मुलाला फोन लावला, तो 4 वर्षांचा मुलगा. तर झालं पहिले हाय हॅलो काय कसा आहे मालिका बघतो वगैरे सगळं झालं. आणि अचानक तो एका पॉइंटला मला म्हणतो मी घरी गोट्या आणून ठेवल्यात म्हणे तुम्ही कधी येताय खेळायला. म्हटलं अरे म्हणे तुम्ही कृष्णप्पाशी गोट्या खेळता माझ्याशी गोट्या खेळायला कधी येणार माझ्या घरी. म्हटलं येईल येईल नक्की. म्हणे नक्की. म्हटलं हो नक्की. म्हटलं आईकडून पत्ता घेतो आणि तुझ्या घरी येतो म्हटलं. आता तरी आपले एक एक अनुभव असे येतात खूप छान वाटतं. म्हणून येस, म्हणजे लहान मुलांपासून मोठ्या वृद्धांपर्यंत ही मालिका बघितली जाते. प्रेक्षक अतोनात प्रेम करत आहेत. पण सर, स्वामी समर्थांची भूमिका साकारताना खर तर आव्हानं काय समोर होती? कारण स्वामी समर्थ साकारणं मग कसं ते आत्मसात केलं तुम्ही? नाही साहजिक आव्हानं बरीच होती. कारण सगळ्यात म्हणजे मेन तर हे आहे की स्वामींची भूमिका करणं हेच मुळात एक फार मोठं आव्हान आहे. आणि म्हणजे एक तर असं आहे ना की स्वामींबद्दल असं नाहीये की आपण आज स्वामींबद्दल वाचलं आणि उद्या मला स्वामी कळाले असं होऊ शकत नाही. कारण ते कळणं इतकं कठीण आहे. कारण मुळात स्वामींचा स्वभाव हा अनप्रेडिक्टेबल आहे. कुठल्या पॉइंटला ते काय रिॲक्ट करतील हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणजे क्षणात चिडून बोलतील, क्षणात प्रेमात, क्षणात मिश्किल वागतील. ते नेव्हर नो की ते कुठल्या पॉइंटला काय रिॲक्ट करतील. पण मी तेच म्हटलं की काय मग आता एक तर मी लहानपणापासून काही गोष्टी स्वामींबद्दल ऐकत आलो होतो घरून आजीकडून आजोबांकडून. आणि मग ज्या क्षणी आपलं एक भूमिका आपण करतो सो आपण एक थोडा अजून एक डीप अभ्यास करण्याचा एक प्रयत्न करतो. सो मी काही त्यांच्याबद्दल वाचलं ऐकलं पाहिलं आणि ह्या सगळ्यांमधून जे स्वामी मला दिसले ते साकारण्याचा मी आज प्रयत्न करतो. आणि आज इथपर्यंत हा प्रवास आलाय. प्रेक्षकांनी आतापर्यंत भरभरून प्रेम दिलंय. असाच हा प्रवास पुढे सुरू ठेवायचा आहे. प्रेक्षकांचे बरेच आहेत. म्हणजे मला असेही लोक भेटलेत, मी जेव्हा अक्कलकोटला गेलो असेही प्रेक्षक मला भेटले की जे म्हणाले की आम्ही नास्तिक होतो पहिले पण आम्ही ही मालिका पाहायला लागलो आणि आता आमचा देवावरचा विश्वास स्वामींवरचा विश्वास हा वाढलाय. अशी पण असेही प्रेक्षक मला भेटतात. म्हणजे मी म्हणतो की फारच मोठी कमेंट आहे एखाद्या प्रेक्षकांची की जे म्हणतात की आम्ही नास्तिक होतो पण आम्ही मालिका पाहायला लागलो आणि आम्हाला जसं स्वामींबद्दल कळायला लागल्या सगळ्या गोष्टी तर आम्ही आपसूक त्यांच्याकडे ती ओढ निर्माण झाली आणि आज स्वामी दर्शनासाठी ती लोक सगळी ती ओढ आहे त्यांच्या. आणि मला असं वाटतं की फार मोठी कमेंट आहे किंवा ही फार एक मोठी पावती आहे आम्हा सगळ्यांकरता. अशा एक नाही असंख्य येतात, बऱ्याचदा येतात अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. येस, खरंच म्हणजे एखाद्या नास्तिकाने आस्तिकाकडे जाणं आणि तेही स्वामींची मालिका पाहून खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. पण सर, आज जर अशी एखादी भूमिका आहे का किंवा एखादा सीन आहे का सेटवरचा जो तुमच्या लक्षात राहिला किंवा एखादी स्वामी लिहिला? आहे ना, खरंच माझा प्रत्येक सीन हा स्पेशल आहे माझ्याकडे. खरं तर प्रत्येक मोमेंट. पण मला आतापर्यंत सगळ्यात जास्त आवडलेलं जर कुठला भाग असेल तर ते आहे स्वामींचं आदि मायारूप. हे आम्ही अगदी जेव्हा मालिका सुरू केली त्यावेळी आम्ही स्वामींचं आदि मायारूप हा एपिसोड आम्ही टेलिकास्ट केला होता.
आणि तो माझ्याकरता फार स्पेशल खरंच. कारण अगदी ज्या दिवसापासून आम्ही शूटिंग सुरू केलं मी फार एक्साइटेड होतो की कधी हा भाग आम्ही शूट करू म्हणून. आणि फायनली तो दिवस आला, दोन दिवस आम्ही ते सगळं शूट करत होतो आणि ते दोन दिवस फार मेमोरेबल आहेत, म्हणजे विसरू शकत नाही ते क्षण. आता मालिकेचा पुढचा टप्पा काय असणार आहे किंवा पुढची कथा काय असणार? पुढची कथा आता जर आज रविवारचा महा एपिसोड पण टेलिकास्ट आहे आज, त्याच्यात आई तुम्ही हे पण सांगेन की तुम्ही दुपारचा एपिसोड पाहिला असेलच आणि नसेल पाहिला तर संध्याकाळी आज रात्री नक्की नक्कीच बघा एपिसोड. आणि दोन गोष्टी सध्या सुरू आहेत, एक तर की दाजीपण सरकार, की आईचा जीव वाचव, म्हणजे आईचा जीव वाचवा म्हणून तो ज्या स्वामीनं सांगतो की तुम्ही आता प्राण परत द्या आणि जीव वाचवा, तेव्हा स्वामी त्याला म्हणतात की ही जी रेती आहे ही तू मुठीत धरून ठेव, आणि ही जर का तू मुठीत घट्ट धरून ठेवू शकलास तर मग आम्ही तुझ्या आईला जीवनदान देऊ. ह्या पॉइंटवर ही गोष्ट आहे, म्हणजे तुम्हाला आणि मलाही माहिती की एखादी रेती यास मुठीत धरणं कितपत शक्य आहे, किती शक्य आहे? तर मी म्हणतो नेहमी काय, स्वामी कुठलीच गोष्ट तुम्हाला सरळ सांगतील असं नाहीये की म्हणजे 2+2=4 हे जेवढं सरळ आहे असं सांगतील असं नाहीये. ते बऱ्याचदा तुम्हाला काही इंडिकेशन देतात, काही संकेत देतात, त्या संकेत त्या गोष्टीमधून तुम्हाला त्याचं उत्तर तुम्ही शोधलं पाहिजे. आणि एक गोष्ट ते नेहमीच म्हणतात की प्रत्येक गोष्ट घडण्याची एक योग्य वेळ असते आणि ती योग्य वेळ आल्याशिवाय ती प्रत्येक गोष्ट घडत नाही. अगदी त्याचप्रमाणे सध्या आपण तुम्ही हेही पाहिलं असेल की एकनाथ म्हणून जे आहेत, सो एकनाथाचं बेसिकली ज्यांनी पहिले स्वामींच्या विरोधात जाऊन काही गोष्टी केल्या आणि नंतर मग प्रचिती आल्यावर तो स्वामींना शरण गेला, पण एकनाथाचा पण निगेटिव्ह पॉइंट हाच आहे की राग क्रोध त्याचा स्वतःच्या रागावर ताबा नाही. जे स्वामी त्याला बऱ्याचदा म्हणतात की रागावर जर ताबा नसेल तर माणसं आपल्यापासून दूर जाण्याचे चान्सेस पण तेवढे जास्त असतात. त्याला तेच ही आपला एक पाहायचंय की आता एकनाथ मठामध्ये आहे तर स्वतःच्या रागावर किती ताबा ठेवू शकतो, किंवा स्वामी त्याला आता काय संकेत देतील, किंवा त्याचा राग हा कंट्रोलमध्ये येईल का. ह्या सगळ्या घटना सध्या आहेत, या दोन प्रकाशाने सुरू असलेले भाग आहेत, या तुम्हाला येत्या काही भागामध्ये नक्कीच पाहायला मिळतील. येस, यासाठी पुढचे एपिसोड पाहावेच लागतील आणि प्रेक्षक पुढचे एपिसोड पाहताच आहे. पण सर एक कमेंट आली आहे, स्वामी तुमचा प्रत्येक एपिसोड मुळे माझ्या मुलीवर बाल संस्कार होत आहेत, कार्तिक म्हणून आहेत त्यांनी मेसेज केलाय. थँक्यू थँक्यू कार्तिकजी, ही कमेंट करता होता मला फार सर खूप छान वाटत जेव्हा अशा कमेंट्स येतात. म्हणजे तुम्ही जत्ता जसं सांगितलं तसंच आता काही महिन्यांपूर्वी मला अजून एक प्रेक्षक होते, त्यांनी मला हे पाठवलं होतं की तुम्ही तुमच्या मालिकेतून येणाऱ्या पिढीवर खूप छान संस्कार करताय. तर खरंच खूप धन्यवाद तुमचे आणि खूप छान वाटतं जेव्हा अशा कमेंट येतात. पण मी हेही म्हणेन की तुमचं पण खरंच खूप कौतुक आहे की आज तुम्ही तुमच्या लहान मुलांना देखील आज ही मालिका पाहायला सांगणं किंवा स्वामी काय सांगताय, स्वामींचे विचार काय आहेत हे ऐकायला सांगणं, हे खरं तुमचंही कौतुक आहे आणि त्याकडे खरंच तुमचं खूप आभार. आणि हे असं खरं तर प्रत्येकाने जर केलं, म्हणजे आज खरं तर काय होतं लहानपणी सांगण्याची पण आवश्यकता पडत नाही खरं तर की तुम्ही हे बघा म्हणून, कारण ती आपसुकच ती मुलं ओढली जात आहेत. म्हणजे आज लहान मुलांकडे बघण्याकरता खरं इतक्या एन नंबर ऑफ थिंग्स आहे, म्हणजे कार्टून नेटवर्क आहे, ओटीटी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा ही लहान मुलं आज रात्री 8 वाजता स्वामींची मालिका बघतात, तर त्यांना स्वामी काय सांगतात हे ऐकायला आवडतं, स्वामी आजोबा आवडतात. म्हणजे याच्यावर एक छोटासा किस्सा मी तुम्हाला सांगतो. नक्की काय झाले, काही दिवसांपूर्वी आमच्या एक ओळखीचे एक व्यक्ती आहेत, त्यांनी मला फोन करण्यास सांगितला किस्सा. ते त्यांच्या बिल्डिंगमध्ये गॅलरीत उभे होते आणि साधारणपणे 1:15-1:30 काही संध्याकाळची वेळ आणि खाली काही मुलं खूप दंगामस्ती सुरू होती, जे युजुअल त्यांच्यावर अपेक्षित आहे मुलांकडून मस्ती करणं, तर ते मस्ती काय त्यांची सुरू होती आणि काही खेळात शांत बसत नाही, म्हणजे कोणी सांगते आवाज कमी करा, कोणी काय ऐकत नाही. पण एका पॉइंटला त्यांच्यामधला एक मुलगा म्हणतो की चल सर 8 वाजले म्हणे स्वामींची मालिका सुरू होणार आहे. मग त्या मुलांनी हे म्हणणं आणि म्हणजे सगळी मुलं आपापल्या घरी गेली. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे म्हणजे की आज
मग त्यांना संध्याकाळी आज रात्री स्वामी काय सांगतायत हे याची वाट बघणं किंवा ती ओढ असणं हे फार मोठी गोष्ट आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टीतून खर तर आम्हाला आमच्या कामाची पावती मिळते आणि अजून जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते आम्हाला. येस नक्कीच. सर जाता जाता शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे जाता जाता तुम्ही प्लीज प्रेक्षकांसाठी. नक्कीच नाही, मी त्याआधी तुम्हाला एक आणि अजून एक सांगतो प्रेक्षकांना, म्हणजे हे तर मी स्वामींचा मंत्र मी नक्कीच म्हणेल, त्याच्या आधी तुमच्या प्रेक्षकांना मी नक्कीच सांगतो की आज जर कोणाचा महा एपिसोड पाहण्याचा मिस झाला असेल तर संध्याकाळी 8:30 कलर्स मराठीवर नक्की पहा. आजचा महा एपिसोड आहे हे स्वामी समर्थ या मालिकेचा. आता मंत्र स्वामीचा. शिव हरे शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. सर थँक्यू सो मच, तुम्ही एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आलात आणि प्रेक्षकांशी छान संवाद साधला त्याबद्दल. नाही थँक्यू व्हेरी मच, तुमचेही मनापासून आभार आणि रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. असंच प्रेम कायम असू द्यात. आम्ही देखील अगदी प्रामाणिकपणे काम करून स्वामींच्या नवनवीन लीला तुम्हाला सगळ्यांसमोर नक्कीच घेऊन धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.